आंतरराज्यीय घरफोडी करणारी टोळी गजाआड, महात्मा फुले पोलिसांनी केली अटक. आंतरराज्य घरफोडी करणाऱ्या टोळीला महात्मा फुले पोलिसांनी आज दिनांक 3 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या घरफोडी करणाऱ्या चोरट्यांची नावे अविनाश धनाजी शिंदे आणि सॅमसंग रुबिन डॅनियल अशी आहेत. या दोघांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यांनी राज्यात आणि राज्याबाहेर देखील घरफोड्या केल्या आहेत. महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सांगळेवाडी येथे राहणारे वाहन चालक हेमंत सांगळे यांच्या घरी 27 फेब्रुवारी रोजी घरफोडीची घटना घडली होती. घराची कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील 49,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 9,000 रुपयांची रोकड चोरी केली होती. या गुन्हा प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने चोरट्यांना पकडण्याकरिता आज सापळा रचला होता. सगळ्यात प्रथम अविनाश शिंदे या चोरट्याला अंबरनाथ येथील दत्तकुटीर परिसरातून अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याला या घरफोडी कामात साथ देणारा साथीदार सॅमसंग रुबिन डॅनियल हा कल्याणच्या बेतुरकर पाडा येथे राहत असल्याची माहिती मिळताच त्यालाही अटक केली आहे.